नमस्कार, कुक विथ स्नेहा लांबरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला पावसाळ्याच्या तसेच थंडीच्या सीझनमध्ये तुमच्या मुलांना व घरातील इतर सदस्यांना खाण्यासाठी गव्हाच्या पिठापासून अतिशय टेस्टी, खुसखुशीत, दाणेदार आणि पौष्टिक असे चुरमा लाडू तयार करून दाखवणार आहे. पावसाळ्याच्या तसेच थंडीच्या सीझनमध्ये होणाऱ्या वात, कफ, ॲसिडिटी तसेच हाडांच्या दुखण्यावर हे लाडू बनवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये काही खास घटक घालून हे लाडू तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. शरीराच्या कित्येक समस्यांवर हे लाडू एक रामबाण औषध म्हणून फारच गुणकारी ठरतील. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने एक कप गव्हाचं पीठ घालून घेतलंय. आपल्या घरात आपण जे रोजच्या चपात्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी हा 3 चमचे बारीक रवा घालून घेणार आहे. ह्यासोबतच ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ घालायचं आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे 3 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे. हे तूप कडकडीत गरम करायचं नाहीये, ह्याला मी फक्त वितळून घेतलंय. असं ह्या पिठामध्ये साजूक तुपाचं मोहन आणि बारीक रवा घातल्यामुळे लाडू मस्त असे रबाळ आणि खुसखुशीत होतात. साजूक तुपाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय. हे पहा, ह्याचा असा मुठीत दाबल्यानंतर लाडू तयार झाला की समजावं तुपाचं मोहन आपल्या ह्या पिठामध्ये अगदी परफेक्ट मिक्स झालंय. इथे ह्या भांड्यामध्ये मी हे पाणी हलकसं कोमट करून घेतलंय. हे पाणी अगदीच कडकडीत गरम करायचं नाहीये, फक्त पाण्यात बोट घातल्यानंतर बोटाला हे पाणी हलकसं गरम लागलं पाहिजे इतपत हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. थोडं थोडं कोमट पाणी घालून ह्याचा घट्ट उंडा मळून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच अति जास्त पाणी घालायचं नाहीये, थोडं थोडं पाणी घेऊन हा उंडा घट्ट भिजवून घ्यायचा आहे. ह्याला चपातीच्या पिठाप्रमाणे सॉफ्ट भिजवायचं नाहीये. तर हे पहा, हा उंडा असा एवढा घट्ट भिजवून घ्यायचा आहे. ह्यानंतर पुन्हा चमच्याभर साजूक तूप घेऊन ह्याला साजूक तुपामध्ये पुन्हा एकदा मळून घ्यायचंय. ह्याला असं घट्ट भिजवलं तरच लाडू मस्त असे खुसखुशीत तयार होतात. बस तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 10 मिनिट भिजत ठेवायचंय. ह्याच्याने ह्याच्यातला रवा छान भिजल्या जाईल. तर ह्या ठिकाणी आपल्याला ही कणिक भिजत ठेवून 10 मिनिट होऊन गेले. हे पहा, ह्या मळलेल्या उंड्याला भिजून हलकासा मऊ पण आलाय. आता ह्याचे मी छोटे छोटे उंडे तयार करून घेणार आहे. या उंड्यांना हातावर मळून प्लेन करायचं नाहीये, फक्त ह्यांना गोल आकार देऊन घ्यायचाय. हे पहा, अशा पद्धतीने हा उंडा तयार करून घेतला की ह्याच्या मधोमध अंगठ्याने असा खड्डा तयार करून घ्यायचाय. मेंदू वड्याप्रमाणे ह्याला आरपार होल करायचं नाहीये, बस ह्याला असा खड्डा तयार करून घ्यायचाय. अशाच पद्धतीने ह्या मळलेल्या उंड्याचे मी असे छोटे छोटे उंडे तयार करून घेणार आहे. ह्या उंड्यांना मळून प्लेन करायचं नाहीये, उलट ह्यांना चिरा पडल्या पाहिजे. त्याच्याने हे उंडे अगदी आतपर्यंत मस्त असे खुसखुशीत तळल्या जातील. तर हे पहा, इथे मी ह्या डिशमध्ये मळलेल्या उंड्याचे असे यांच्या मधोमध अंगठ्याने खड्डे करून छोटे छोटे उंडे तयार करून घेतले. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. ह्या सगळ्या उंड्यांना बघा कशा चिरा पडल्याय. ह्या उंड्यांना अशा चिरा पडणं फारच गरजेचं आहे. ह्याच्याने हे उंडे तळल्यानंतर आतमध्ये कच्चे राहणार नाही. हे उंडे अगदी आतपर्यंत मस्त असे खुसखुशीत तळल्या जातील. बस तर ह्यांना आपण लगेचच डीप तेलात तळून घेणार आहोत. तर इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तयार केलेले उंडे आपण ह्या तेलामध्ये तळून घेणार आहोत. तुम्ही ह्यांना तळण्यासाठी साजूक तुपाचा वापर केला तरी चालेल, त्याच्याने तर लाडू खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागतील. ह्यांना झाऱ्याने अधूनमधून उलटसुलट करत राहायचंय, म्हणजे हे उंडे सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित तळल्या जातील. अधूनमधून गॅसची फ्लेम लो टू मीडियम आणि मीडियम टू हाय करत राहायची, म्हणजे हे उंडे अगदी आतपर्यंत छान असे खुसखुशीत तळल्या जातील. ह्यांना फक्त हाय फ्लेमवर तळायचं नाहीये, त्याच्याने हे उंडे फक्त वरतूनच तळल्यासारखे दिसतील, पण आतून मात्र हे कच्चेच राहतील. तर ह्यांना असं अधूनमधून गॅसची फ्लेम लो टू मीडियम आणि मीडियम टू हाय करून तळून घ्यायचंय. ह्यांना तळून असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. तर हे पहा, आपले हे उंडे तेलात तळून मस्त असे खुसखुशीत झाले. ह्यांना अगदीच डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत तळायचं नाहीये, त्याच्याने लाडूंची चव आणि रंग दोन्ही बिघडेल. ह्यांना तळून असा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेचच तेलामधून काढून घ्यायचंय. ह्यांना तेलामधून तळून काढल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. तर इथे आपले हे तळलेले उंडे पूर्णपणे थंड झाले.
हे पहा तुम्ही ते पाहू शकता, हे उंडे अगदी आतपर्यंत छान असे तळून निघाले। आतमध्ये हे उंडे कच्चे अजिबात राहिले नाहीये। हे उंडे तळून मस्त असे खुसखुशीत झाले। या सगळ्या उंड्यांना असं हाताने चुरून घ्यायचे। आपले हे उंडे अगदी व्यवस्थित मस्त असे खुसखुशीत तळले गेले, त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता हे उंडे असे अगदी एका एका हाताने सहज चुरले जात आहे। या सगळ्या उंड्यांना मी असं हाताने चुरून घेणार आहे। तर ह्या ठिकाणी मी तळलेले सगळे उंडे असे हाताने चुरून घेतले। ह्यांना असं चुरून ह्याचे लाडू बनवले जातात, त्यामुळे ह्या लाडूंना चुरमा लाडू असं बोलल्या जातं। बस तर आता उंड्यांचा चुरा मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे। ह्यांना मी मिक्सरमध्ये मस्त असं गरगरीत दळून घेणार आहे। मिक्सरला दळलेला सगळा चुरा इथे मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने हा चुरा असा दळून गरगरीत झाला पाहिजे। हा चुरा असा गरगरीत दळलेला असला की लाडू देखील खाण्यासाठी मस्त असे रवाळ आणि दाणेदार लागतात। लाडू खाताना टाळाला चिकटल्यासारखं होत नाही। बस तर आता इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये हे काही काजू बदाम पिस्त्याचे काप, मनुके आणि चारोळी घालून घेणार आहे। ह्याच्यामध्ये अगदी एक चमचा साजूक तूप घालायचंय। साजूक तुपामध्ये हे सर्व जिन्नस हलकेसे भाजून घ्यायचे आहे। याच्याने एकतर ह्यांच्यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल आणि दुसरं म्हणजे लाडू खातांनी ह्यांची चव लाडूमध्ये छान खमंग लागेल। सोबतच आपले लाडू देखील हे सर्व जिन्नस खमंग भाजून घेतलेले असल्यामुळे जास्त दिवस टिकतील। जास्त दिवस ठेवूनही हे लाडू चवीला खवट अजिबात लागणार नाही। ह्यांना हलकसं भाजून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे 5 चमचे किसलेलं सुकं खोबरं घालून घेणार आहे। ह्यासोबतच 1 चमचा खसखस ह्याच्यामध्ये घालायची आहे। हे दोन्ही जिन्नस आपण अगदी शेवटी शेवटी ह्याच्यामध्ये भाजायला घातले, कारण हे दोन्ही जिन्नस भाजायला जास्त वेळ लागत नाही। ह्यांना जर आपण सुरुवातीलाच ह्या सर्व घटकांसोबत भाजायला घातलं असतं तर हे जळाले असते, तेव्हा ह्यांना असं शेवट शेवटच ह्याच्यामध्ये भाजायला घालायचंय। ह्यांना भाजून अगदीच डार्क रंग नाही आला पाहिजे, फक्त ह्यांच्यातील मॉइश्चर निघावं त्यासाठी ह्यांना लो फ्लेमवर हलकसं भाजून घ्यायचं आहे। तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता, ह्याच्यातलं खोबरं भाजून तांबूस झालेलं नाहीये आणि इतर घटकही छान भाजले गेले। तर अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे। ह्यांना भाजल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। यानंतर इथे या डिशमध्ये मी ही 1/2 चमचा काळी मिरी घेतली आहे। सोबतच 10 ते 12 लवंगा, छोटासा जायफळचा तुकडा, 1/2 चमचा इलायची पावडर आणि 1/2 चमचा सुंठ पावडर घेतली आहे। ह्यांना मी एकत्रच खलबत्त्यात कुटून घेणार आहे। बस तर आता पॅनमध्ये भाजलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्यांना मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे। ड्रायफ्रुट्सचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड आहे, किंवा मग तुम्हाला जे जे ड्रायफ्रुट्स खायला आवडत असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये तळलेला डिंक देखील घालू शकता। यानंतर आता ही खलबत्त्यात कुटलेली काळी मिरी, लवंगा, जायफळ, इलायची आणि सुंठेची पूड ह्याच्यामध्ये घालायची आहे। ह्याच्याने आपल्या लाडूला ह्यांचा सुगंध फारच छान येतो, शिवाय लाडू देखील चवीला फारच टेस्टी लागतात। हे सर्व जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। लवंग, काळी मिरी, जायफळ, इलायची आणि सुंठ हे सर्व जिन्नस पावसाळ्याच्या सीझनमध्ये तसेच थंडीच्या सीझनमध्ये शरीरात होणारा वात, कफ, पित्त, हाडांचे दुखणे तसेच अनिद्रेवर फारच गुणकारी आहे। तेव्हा पावसाळ्याच्या सीझनमध्ये तसेच थंडीच्या सीझनमध्ये तुम्ही ह्या लाडूंचं सेवन अवश्य करायला हवं। ह्यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये हे 6 ते 7 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने 1/2 कप बारीक चिरलेला गुळ घालून घेणार आहे। तुम्हाला हे लाडू ह्यापेक्षा गोड किंवा मग कमी गोड खायला आवडत असतील तर ह्या गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साजूक तुपाचा मात्र ह्याच्यामध्ये भरभरून वापर करायचा आहे, कारण तुम्ही जर ह्या लाडूमध्ये तुपाचा वापर कमी केला तर लाडू खाण्यासाठी सुके सुके लागतील। साजूक तुपामुळे लाडूला साजूक तुपाचा फारच छान सुगंध येतो आणि चवीला देखील लाडू खाण्यासाठी फारच छान लागतात। काही लोकांना साजूक तूप खायला आवडत नाही। ज्यांना साजूक तूप खायला आवडत नसेल त्यांनी हे लाडू तेलाचा वापर करून बनवले तरी चालेल। हा गुळ तुपामध्ये फक्त वितळून घ्यायचा आहे, ह्याचा पाक करायचा नाहीये, त्याच्याने लाडू खाण्यासाठी कडक लागतील। बस गुळ लो फ्लेमवर तुपामध्ये वितळून घेतला की लगेचच गॅस बंद करून गरम गरम ह्याला या लाडूच्या मिश्रणामध्ये ओतायचे। गुळ ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये लगेचच मिक्स करून घ्यायचा आहे। सध्या साजूक तुपात वितळलेला गुळ फारच गरम आहे,
तेव्हा सुरुवातीला ह्याला असं एखाद्या चमच्याने किंवा मग स्पॅच्युलाच्या साह्याने मिक्स करून घ्यायचंय. हाताला सहन होईल इतपत हे मिश्रण कोमट झालं की हातानेच गुळ ह्या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. गुळ ह्या मिश्रणामध्ये अगदी एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे. साजूक तूप आणि गुळ दोन्ही ह्या मिश्रणामध्ये एकसमान मिक्स झाले पाहिजे. तर इथे आपलं हे लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार झाले. बस तर आता ह्या मिश्रणाचे आपण लगेचच लाडू बांधून घेणार आहोत. ह्या लाडूंची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी ठेवायची आहे. मी हे लाडू साधारण असे ह्या साईजमध्ये बांधून घेणार आहे. हे लाडू ह्या साईजचे बनवले तर ह्या तयार केलेल्या मिश्रणाचे बरोबर 12 लाडू तयार होतात. तर अशाच पद्धतीने मी उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे लाडू बांधून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी आपले हे अतिशय टेस्टी, खुसखुशीत, दाणेदार आणि पौष्टिक असे चुरमा लाडू बनून तयार झाले. खाण्यासाठी चवीला हे जेवढे टेस्टी तेवढेच पौष्टिक देखील आहे. हे लाडू चवीला एवढे छान लागतात की तुमची लहान मुलंसुद्धा हे लाडू अगदी आवडीने खायला मागतील. पावसाळ्याच्या तसेच थंडीच्या सीझनमध्ये होणाऱ्या वात, कफ, पित्त आणि द्रा तसेच हाडांच्या दुखण्यावर हे लाडू एक रामबाण औषध म्हणून गुणकारी ठरतील. तेव्हा ह्या दोन्ही सीझनमध्ये तुम्हाला व तुमच्या मुलांना तसेच तुमच्या घरातील लहान थोर सर्वांनाच ह्या लाडूचं सेवन करायला हवं. उत्तम आरोग्य व दिवसभर दमदमीत राहण्यासाठी हे लाडू फारच फायदेयुक्त आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे असे नवीन पद्धतीने अतिशय पौष्टिक, खुसखुशीत, दाणेदार आणि टेस्टी टेस्टी चुरमा लाडू एकदा नक्की बनवून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.